टॉपला मी आलेलो आहे जिथे यायला पाहिजे होतो आणि तो हा सीन आजचा जो ब्लॉग आहे नवीन ब्लॉग ट्राय करतो एका धबधब्याला जातो इथे जवळच आहे आपल्याला बदलापूर कल्याणच्या जवळपास आहे आणि इथून डोंबिवलीपासून 15 किलोमीटर आहे म्हणजे जर तुम्ही कुठून ठाण्यापासून इकडून याल तर कमीत कमी 25-30 किलोमीटरच्या अबोव जाईल 25-30 नाही जास्तच जाईल 35-30 किलोमीटर आणि इथून डोंबिवलीपासून 18 किलोमीटर ती आहे आपले धरण आहे मीन्स डॅम आहे तिथे जाणार आहे तिथे एवढं काय रिस्कीवालं नाही आहे पार्ट तो पण छोटस धबधबा टाईप आहे तो मस्त क्लायमेट झालेला आहे आजचा डोंबिवलीचा कारण चला एक ट्राय कर सुरुवात हाटन आहे हवा इथून राईटला इथून आहे ना असं चालत जावा तुम्ही तिथे धबधबा दिसेल पुढे हा हा इथे धबधबा इथून पुढे पण एक मोठा धबधबा त्याच्या पुढे धरण तिकडचा व्ह्यू एकदम जबरदस्त आहे फक्त इथून थोडस एवढं चालावं लागेल दाखवतो मी तुम्हाला आलेलो जिथे यायला पाहिजे होतो आणि तो हाच आहे सीन माझ्याबरोबर आहेत अंकित अभिषेक राणे जबरदस्त प्लेस आहे मी पूर्ण सांगतो अजून डिटेल्स मला बोलायला जमलं नाही पाऊस होता पहिले झाला इथून झाल्याच्या नंतर आपण डॅमच्या दिशेने जाऊ आणि डॅमला जायला रस्ता बघा हाच आहे इथून वरती 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 चालत जा आपण असं चाललो तिथे आपले बाईक आहेत आणि असं चालत आलो आणि मेन म्हणजे तुम्ही इथे ना फॅमिलीला पण घेऊन येऊ शकता तिथे वरच्या साईडला कोण नसते तिथे जाऊन मस्त पैकी बसू शकता अरे इथे मस्त पैकी आहे ना असं पूल होता आणि तिथे जाऊन सगळं उभं राहू वगैरे शकत होतो तिथे अरे यही तोड दिया तोड गया मतलब पूरा खराब हो गया था ना ह्या रस्त्याने असं सरळ याल तुम्ही अरे कुठे गेलं हा इथून असं 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 याल आणि आहे ना इथे तुम्ही बाईक लावा आणि इथून चढून वर या जवळ आल्याच्या नंतर जो जो डॅम दिसतो त्याचा सीन असा आहे जायनाला आम्ही निघालो आहोत कारण झालं सगळं काही आमच्या पावसाने धुमाकूळ घातला
आता थांबत नव्हतो आम्ही, निघतो. दोघं जण तर पुढे गेलेले, मीच एक आहे मागे राहिलं. तर थोडं पाण्यात भिजतो आणि मग निघतो. मेन म्हणजे तुम्हाला जर याद असेल तर तिथे मी अबघ सुरुवातीला असं लिहिलं होतं चिकलोली गाव, तर तिथून फक्त आत यायचं. आतमधला जो रस्ता आहे तो मी शॉर्टकटमध्ये दाखवलाय. कल्याण किंवा डोंबोली बसून कमीत कमी 18 किलोमीटर आहे, 18-20 जस्ट जवळ आहे, इझी आहे यायचा रूट. आणि जसं मी इकडून रस्ता दाखवला चालूच जायचा तो पण एकदम इझी आहे, एवढं काही नाही. लहान मुलांना फॅमिलीला तुम्ही घेऊन येऊ शकता, एवढा छान आहे रस्ता. इथं नक्की ट्राय करा तुम्ही यायला. निघालोय, पूर्ण झालं. डॅम बघितला, धरण बघितलं, त्याच्यानंतर धबधबा बघितला. बस इनफ आहे, एवढं एकदम भारी सीन आहे तिथे. फोटो वगैरे तुम्ही काढू शकता, शूट करू शकता. थोडा हवा जास्त इथे, आवाज येईल की नाही काय माहिती नाही. आणि इथून आम्ही सरळ निघतोय यायचा रूट, तुम्हाला जायचा रूट जसं मी थोडं टाइमलेस मध्ये दाखवेन, फास्ट फॉरवर्डमध्ये तो तुम्ही बघितलाच असेल. तर बस एवढंच. आणि सोबत होते माझ्या अंकित आणि अभिषेक, दोघं होतं आणि मी एक. बस एवढं इनफ. चले अभिषेक, अंकित, bye.